सरकारनं आमचा सातबारा एकवेळ कोरा करावा पुन्हा कधीही आम्हाला सरकारकडं एकही रुपये मागण्याची गरज पडणार नाही असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं कसबा बीड इथल्या मुकुंद पाटील यांनी सुरू केलेल्या कर्जमुक्ती आंदोलनाला ग्रामस्थांनी भक्कम साथ दिल्यानंच सरकारनं प्रामाणिक परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजाराची कर्जमाफी दिली आहे असंही ते म्हणाले कसबा बीड इथं ते बोलत होते करवीर तालुक्यातील कसबा बीड इथं सव्वीस जानेवारीपासून ऐतिहासिक आझाद हिंद झेंड्यासमोर गेले त्रेचाळीस दिवस आंदोलन सुरू होतं मुकुंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कर्जमुक्तीसाठी सुरू असलेलं आंदोलन माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते स्थगित करण्यात आलं यावेळी ग्रामपंचायत सदस्य अंजना कुंभार प्रमुख उपस्थित होत्या यावेळी राजू शेट्टी म्हणाले दलाल आणि भांडवलदार दिल्लीत बसून सरकारला आपल्या बाजूनं निर्णय घेण्यास भाग पाडतात त्यामुळे शेतकरी तोट्यात जातोय शेतीचं आर्थिक आरोग्य बिघडलंय शेतकऱ्यांची शेती तोट्याची आहे ती फायद्याची होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे आंदोलनाचे प्रमुख मुकुंद पाटील म्हणाले ग्रामस्थ आणि महिलांनी भक्कम पाठिंबा दिल्यामुळे हे आंदोलन त्रेचाळीस दिवस यशस्वी झालं शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी यापुढेही रस्त्यावर येणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील युवा आघाडी प्रमुख अजित पवार तालुकाध्यक्ष एम के नाळे दगडू गुरवळ के एस सौगले शिवाजी लोंढे सारिका कुंभार यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी करवीरचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी प्रीतम पाटील सचिन पाटील श्यामराव सूर्यवंशी मयूर वरुटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते